गं गणपतये नमः श्री गुरुभ्यो नमः हरिः ओम नमस्कार ओम वसुदाय नमः विष्णु सहस्रनामद 269 नाम वसुधः वसुधनं ददातीति वसुधः अन्नादो वसुदानः इति श्रुतेः। भगवंत वसु एंद्रे धनवन्न कोडुत्ताने, अन्नादनु वसुदाननु एंब श्रुतियु इदक्के प्रमाण एंबुदागि विद्वांसरु हेळ्ता इद्दारे। हीगागि भगवंतनन्न वसुधः एंबुदागि ज्ञानिगळु करिता इद्दारे। वसुध अंद्रे संपत्तन्न कोडुववनु, ज्ञान अंतरंगद संपत्। जीविगळ कर्मक्कनुगुणवागि भगवंत बड़तन श्रीमंतिके ज्ञान अज्ञान इवुगळन्नेल्ल कोडुत्ताने। हीगागि भगवंत वसुधः ज्ञानवन्न ಗಳಿಸಬೇಕಾದರೆ ಇಚ್ಛಾಶಕ್ತಿ ಗ್ರಹಣ ಶಕ್ತಿ ಧಾರಣ ಶಕ್ತಿ ಬೇಕು ಎಂಬುದಾಗಿ ಪಂಡಿತರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇವೆಲ್ಲವನ್ನ ಕೊಡುವ ಭಗವಂತ ವಸುಧಃ। ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಅಧ್ಯಾಯ 15 ಶ್ಲೋಕ 15 ರಲ್ಲಿ ಸರ್ವಸ್ಯ ಚಾಹಂ ಹೃದಿ ಸನ್ನಿವಿಷ್ಟೋ ಮತ್ತಃ ಸ್ಮೃತಿ ಜ್ಞಾನಮಪೋಹನಂಚ ಎಂಬ ಭಗವಂತನ ವಚನವಿದೆ। ನೆನಪು ಅರಿವು ಮರೆವು ಎಲ್ಲ ಭಗವಂತನ ಕೊಡುಗೆ। ಹಾಗೆ ಭಗವದ್ಗೀತೆಯ ಅಧ್ಯಾಯ 9 ಶ್ಲೋಕ 22 ಈ ರೀತಿ ಇದೆ। ಅನನ್ಯಾಶ್ಚಿಂತಯಂತೋ ಮಾಂ ಯೇ ಜನಃ ಪರ್ಯುಪಾಸತೆ तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं। भगवंतनन्न नंबिद भक्तर योगक्षेमद होणे कूड भगवंतनद्दु। ज्ञानद बागिलन्न तेरेदु मोक्षवन्न करुणिसुव भक्तर योगक्षेमद होणेयन्न होत्तिरुव भगवंतनन्न ವಸುಧಃ ಎಂಬುದಾಗಿ ಜ್ಞಾನಿಗಳು ಕರೀತಾ ಇದ್ದಾರೆ। ಓಂ ವಸುಧಾಯ ನಮಃ। ಹೀಗೆ ಒಂದು ನಾಲ್ಕಾರು ಮೊದಲು ಮಾತುಗಳನ್ನು ಆಡಿದ್ದೇನೆ। ಇದರಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ತಪ್ಪುಗಳಿದ್ದರೆ ಅದನ್ನು ಮನ್ನಿಸಿ ಒಳ್ಳೆಯದೇನಿದ್ರೆ ಸ್ವೀಕರಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಪ್ರಾರ್ಥನೆ। ಈ ನುಡಿಗಳನ್ನೆಲ್ಲ ಆಡಿಸಿದ ಭಗವಂತನಿಗೆ ಸರ್ವಸಮರ್ಪಿತ ಸರ್ವಂ ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು।